इथं राज्य सरकारने उल्लेख केला की रेग्युलर भरणार ना आम्ही त्या ठिकाणी 50,000 अनुदान त्या ठिकाणी देणार. अध्यक्षमध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा अजितदा पवार साहेबांनी उल्लेख केला, अनेक वेळा बाहेरही आम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला की राज्यामध्ये एकण कोरोनाचं संकट आल्यामुळं आर्थिक अडचणी आल्यामुळं आपण त्या ठिकाणी त्यासाठी कारवाई करू शकलो नाही. परंतु विखे पाटील साहेब आपण ते नाकारलेलं नाही, आपण ते नाकारलेलं नाही त्या ठिकाणी, आणि त्यामुळं राज्याची एकंदर आर्थिक घडी बसल्यानंतर ती देण्याचा आपला मानस आहे. श्री मोदी यांनी सांगितलं की कोरोनामुळे आमचा निधी कमी झाला म्हणून मग पहिल्यांदा याच्यावरच का बरं गदा? तुमच्या पुरवणी मागण्या बघा ना कशा कशा करता पैसे दिले आहेत तुम्ही. तर पुरवणी मागण्याच्या वेळेस मी मांडणारच आहे, बाकी सगळ्या गोष्टी करता पैसा देता येतो आणि शेतकऱ्यांकरता तुम्ही घोषित केलेल्या योजनेत पैसा नाही याचा अर्थ काय आहे? तुमच्या मनामध्येच ते पैसे देणार नाही असं आम्हाला वाटतंय. कारण इतक्या किरकोळ किरकोळ ज्या बाबी 2 वर्षांनी केल्या तरी चालतात अशा बाबींना, स्मारकांना, याला त्याला पैसे देता आणि शेतकऱ्यांच्या योजनेला मात्र पैसा देत नाही. त्यामुळे स्पेसिफिकली सांगितलं पाहिजे की जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही देणार असाल तर हे प्रोत्साहनपर पैसे कधी मिळतील? दुसरं, अध्यक्ष महोदय, 2 लाखाच्या वर आपण ओटीएस करणार होतो, आता त्याचेही 3 वर्ष होऊन राहिले, त्याच्यामुळे ओटीएसच्या रेंजच्या बाहेर ते चाललाय, त्याच्यावर नव्याने पुन्हा व्याज चढताय, त्यामुळे अध्यक्ष महोदय ते देखील अडचणी देत आहेत. आणि म्हणून ह्या ओटीएसच्या संदर्भातली योजना ही आपण कधी सुरू करणार? आणि तिसरं महत्वाचं, ज्या लोकांना आपण या ठिकाणी कर्जमाफी दिली त्या लोकांना नव्याने कर्ज मिळालेलं नाही, त्यांना नव्याने कर्ज मिळालं पाहिजे याकरता राज्य सरकार काय कारवाई करणार? आपण SLBC च्या माध्यमातून किती लोकांचं कर्ज माफ झालं, त्यापैकी किती लोकांना पुन्हा मिळालं याची माहिती घेऊन पटलावर ठेवाल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.